नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे क्रीडाप्रेमी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली नमो चषकाच्या माध्यमातून विविध स्पर्धा सुरू आहेत. नमो मॅरेथॉननं या क्रीडा महोत्सवास प्रारंभ झालाय. त्यानंतर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून आडगावच्या तलाठी ऑफिससमोरच्या मैदानात कुमार आणि किशोर वयोगटातील मुलं आणि मुलींचा सहभाग असलेल्या कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धेचं उद्घाटन आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भाजपचे शहर अध्यक्ष प्रशांत जाधव, भारतीय जनता युवा मोर्चाचे सरचिटणीस सुनील केदार, नमो चषक स्पर्धेचे संयोजक अमित घुगे, ज्येष्ठ क्रीडापटू रंगनाथ शिंदे, भिकाजी शिंदे, शिवाजी शिंदे, माजी नगरसेवक रुची कुंभारकर, शीतल माळवदे, पूनम सोनोने, सुरेश खेताडे, बाळासाहेब लबढे, चंद्रशेखर पंचाक्षरी, सागर शेलार, राहुल कुलकर्णी, साहेबराव देशमुख उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन झाल्यानंतर पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. अमित घुगे यांनी नमो चषकाचा वृत्तांत सादर केला. सुरू असलेल्या नमो चषक या स्पर्धेचं आताच्या कबड्डी स्पर्धेचं अध्यक्षस्थान रंगनाथजी शिंदे यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार ॲडव्होकेट राहुल भाऊ ढिकले यांच्या नेतृत्वामध्ये आपण नमो चषक या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये 10 मैदानी खेळ आणि 7 सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे. 11 तारखेला मॅरेथॉनच्या माध्यमातून या स्पर्धेचा शुभारंभ झाला आणि मला सांगायला आनंद वाटतो 3000 स्पर्धकांनी त्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला. आपल्या पंचवटीमध्ये पहिल्यांदाच मॅरेथॉन या निमित्ताने झाली. महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभा क्षेत्रामध्ये एकाच वेळी या स्पर्धा होत आहे आणि आपला जो मतदारसंघ आहे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ हा राहुल भाऊंच्या नेतृत्वामध्ये 85,000 खेळाडूंनी सहभाग घेऊन 9व्या क्रमांकावर आपल्या मतदारसंघाचा नंबर त्या ठिकाणी आलेला आहे आणि मला विश्वास आहे की या स्पर्धा पूर्ण होईपर्यंत 1,00,000 खेळाडू यामध्ये प्रत्यक्ष सहभागी होतील. नमो चषक अंतर्गत सुमारे 85,000 खेळाडूंनी नोंदणी केली असून राज्यात पहिल्यांदा 10 नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघ आघाडीवर आहे. स्पर्धेचे समन्वयक दीपक निकम पाटील यांनी सर्वांचं स्वागत करून स्पर्धेचा गोषवारा विशद केला. नरेंद्रजी मोदी साहेब यांची खेळाविषयी आस्था, खेळाविषयी प्रेम बघता महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी नमो चषक 2024 आयोजन करायचे ठरवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक पूर्वचे दमदार आमदार राहुल भाऊ ढिकले यांनी नमो चषक या स्पर्धांमध्ये अनेक विविध खेळांचे आयोजन नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात केले आहे. यात 16 क्रीडा प्रकार व 10 सांस्कृतिक प्रकार यांचा समावेश असून सर्व खेळांना भरघोस असे रोख पारितोषिक देण्याचे आमदार महोदयांनी ठरवले आहे. त्याच अंतर्गत आडगाव नगरीमध्ये कबड्डी स्पर्धा जवळपास 1,25,000 रोख पारितोषिक या स्पर्धांना देण्याकरता भाऊंनी नियोजन केले आहे. प्रशांत जाधव आणि मान्यवरांनी स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देत शुभेच्छा दिल्या. राहुलजी ढिकले यांच्या माध्यमातून आज आडगाव येथे भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित कबड्डी स्पर्धेकरता त्याचे जे आयोजक आहेत आपले लाडके आमदार बाहुबली आमदार राहुल भाऊ ढिकले यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आज इथे संपन्न होत आहे. खऱ्या अर्थाने नमो चषक खेलो इंडियाच्या माध्यमातून आजपर्यंत नरेंद्रजी मोदी यांनी विविध खेळांचे आयोजन खेळांकरता खेळांच्या स्पर्धांकरता ज्या काही योजना आखल्या त्याचाच भाग म्हणून आज नमो चषक 2024 संपन्न होत आहे. मागच्या पंचवार्षिकला आपण CM चषक आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून संपन्न झाला होता. यावर्षी आदरणीय मोदीजींच्या माध्यमातून आपण नमो चषकच्या अनेक विविध आयाम आहेत त्या आयामाच्या माध्यमातून देशातील
आपले जे युवा पिढी आहे जी भविष्याचे राज्यकर्ते होणार आहेत, भविष्य देशाचं भविष्य घडवणार आहेत, ते सुदृढ असावे, त्यांचं भविष्य उज्ज्वल व्हावं याकरता नवीन नवीन नमोचषकच्या माध्यमातून स्पर्धा घडवण्यात आल्या आहे. मी इथे उपस्थित जे काही स्पर्धक आहे त्यांना आजच्या या कबड्डी स्पर्धेकरता मंचाच्या वतीने व नाशिक महानगराच्या वतीने शुभेच्छा देतो. माननीय राहुल भाऊ ढिकले यांच्या प्रयत्नातून आज या ठिकाणी हा किशोर कुमार कुमारी कबड्डी स्पर्धांचं या ठिकाणी 2 दिवस आयोजन करण्यात आलेलं आहे. या स्पर्धांसाठी राहुल भाऊने यांनी आम्हाला शब्द दिला की या स्पर्धा आपण यशस्वी रीतीने पार करा. राहुल भाऊ काही चिंता करायचं काम नाही, गेली आज आणि उद्या अतिशय भव्य दिव्य स्वरूपात या स्पर्धांचं या ठिकाणी आयोजन होईल. सर्व क्रीडा रसिक या कार्यक्रमाला या कबड्डीच्या खेळाला अतिशय भरभरून प्रतिसाद देतील. आपण या ठिकाणी नाशिक भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते नमोचषकाच्या अनुषंगानं खेळाडूंना एक व्यासपीठ मिळालं असून सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीनं भावी पिढी राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी करेल असा विश्वास आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी व्यक्त केलाय. क्रीडा शिक्षकांना धन्यवाद देईल, कारण महाराष्ट्रात कधी नव्हे ते 85,000 खेळाडूंनी आपल्या नमोचषकामध्ये नाव नोंदवलं आणि सहभाग घेतला आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रात 10 आज आपला नाशिकपूर्व विभाग हा खेळामध्ये आणि कलेमध्ये दिसतोय. त्याच्यामुळे आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी धन्यवाद मानतो. खरं तर आत्ता 4 दिवसापूर्वीच आमच्या शीतलताई आणि उद्धव बाबा आणि नितीन भाऊच्या माध्यमातून सागर माळोदेंच्या माध्यमातून एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा स्टेडियमचं उद्घाटन तिथे झालं आणि तिथे कबड्डी स्पर्धा तर अतिशय उत्साहात पार पडल्या आणि त्याच्यामुळे तिथेच परत नको म्हणून थोडंसं आम्हीच बसून गावामध्ये या स्पर्धा आयोजित कराव्या आणि त्यातल्या त्यात भिका काकांच्या आणि साहेबराव काकांच्या माध्यमातून त्यांनी इथे या स्पर्धा आयोजित करण्यास खूप मदत केली त्याबद्दल खरंच मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो की गावामध्ये स्पर्धा होणं ह्या गरजेच्या होत्या. कारण आडगाव म्हटलं आपण म्हणतो कबड्डीची पंढरी आहे. कबड्डीच्या खेळामुळे आज आपल्या आडगावचे बरेच लोक पोलीस दलामध्ये आणि विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये आहे. आकाश शिंदेसारखा मुलगा आज आपलं आंतरराष्ट्रीय पातळीवर गावाचं नाव गाजवतोय आणि त्याच्यामुळे आडगावमध्ये कबड्डी हे 4 वर्षापासून मला घ्यायची होती, परंतु पहिले कोरोना आला आणि त्याच्यानंतर अभ्यासासाठी पण आता पुढच्या आठवड्यात इथे अभ्यासिकेचं आपण 1 कोटीच्या अभ्यासिकेचं आपण भूमिपूजन करतोय जेणेकरून आपल्या मुलांसाठी एक चांगली अभ्यासासाठी जागा उपलब्ध होईल. 2 दिवसीय स्पर्धेत खेळाडूंचा सहभाग उत्स्फूर्त राहिला. क्रीडा शौकीनांच्या अमाप उत्साहात स्पर्धा सुरू होत्या. खेळाडूंचे डावपेच सह कटसह यामुळे स्पर्धा चित्त थरारक झाल्या. स्पर्धेचं सूत्रसंचालन आनंद चकोर यांनी केले. या प्रसंगी प्रभाकर माळोदे, गोविंद राऊत, संतोष मते, दादासाहेब देशमुख, अशोक शिंदे, मेघनाथ माळोदे, सचिन मते, सुरेश लबडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते, ज्येष्ठ खेळाडू आणि नागरिक उपस्थित होते. दीपक निगम पाटील यांनी सर्वांचे आभार मानले. मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक.